मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळच्या KEM रुग्णालयाला अचानक भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांना कोणत्याही बाबतीत गैरसोय होते अथवा नाही ते देखील जाणून घेतलंय. यानंतर KEM रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असलेल्या 6 वॉर्ड देखील त्यांनी पाहिले. ते बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊन हे विभाग तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. रुग्णालयात काही ठिकाणी उघड्यावर दिसणाऱ्या विद्युत वाहिन्या नीट झाकण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केल्यानं रुग्णांना तात्काळ चांगल्या दर्जाचं दूध उपलब्ध करून द्यावं असंही त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. पाय उठला लागलो तर माझे पाय ना भाई बिलकुल भाई माझे पाय उठला नव्हतं. डॉक्टरांनी मला फरक होता तर फोन पूर्ण कसा उभारला जायला व्हेरी गुड चांगला होणार एकदम तुमचा आशीर्वाद भाई राजा लवकर चांगलं होणार आणि पाय चालत जाणार. धन्यवाद भाई. डॉक्टर चांगले आहेत चांगले आहेत तेच बघतो आणि लगेच इमिजिएट काम चालू करतो. एकाच्या वेळेवर दोन करावं लागतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.